आता मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट इमॅजिन करा की गणेश उत्सव चालू आहे आणि आपण उकडीचे मोदक खात नाहीये, किंवा आपण पाणीपुरी खातोय आणि एक्स्ट्रा पुरी मागत नाहीये. मला सांगा मजा येईल का? नाही ना. तसंच बिग बॉसच्या कार्यक्रमामध्ये जर वीकेंडचा वार नसेल, जर महेश सरांचे कडक शब्द नसतील तर मजा येईल. वेल, उत्तर तेच सांगणार आहे मी तुम्हाला पण आजच्या व्हिडिओमध्ये. हाल मी आधी शेवी फिल्मी खबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ज्या गोष्टी मी आता तुम्हाला इमॅजिन करायला लावल्या त्या इमॅजिन करण्यापुरत्या जितक्या हॉरिबल आहेत तशीच हॉरिबल गोष्ट सध्या बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये दिसते. बिग बॉसमध्ये महेश मांजरेकर सर सांगतायत की मागचे 3 पर्व मी खूप चिडलो, खूप भांडलो, लोकांना वेडावाकड बोललो, त्यांना खडे शब्द सुनावले. आता मी विचार करतोय की सगळं शांतपणे राहावं, शांतपणे बोलावं. त्यांनी रादर एक पुस्तक घेतलेलं आहे की 101 मार्ग डोकं शांत ठेवण्याचे. आणि हे सगळं होत असताना एक भयानक प्रकार घडतो आणि तो भयानक प्रकार म्हणजे आपल्याला या व्हिडिओमध्ये एक मोठा लाफ्टर, हसण्याचा आवाज ऐकू येतो. आणि मग कळतं की नाही बाबा, हे असं काहीही नसणार आहे. बिग बॉस मध्ये पुन्हा एकदा वाद प्रतिवाद, जे काय ओरडणं आहे, रागवणं आहे, हे सगळं होणार आहे. विकेटचा वार तो तसाच होणार आहे आणि जे कंटेस्टंट आहेत त्यांची शाळा तशीच घेतली जाणार आहे. पण ज्या पद्धतीने सध्या हे प्रोमो बिल्डअप होत आहेत ना, मला खूप म्हणजे खूप उत्सुकता आहे या पर्वाची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅन्डेमिकच्या नंतरचं हे पर्व असल्यामुळे जे या कंटेस्टंटचे फॅमिली मेंबर्स आहेत हे त्यांना येऊन प्रत्यक्ष भेटू शकणार आहेत, फिजिकली त्यांना एकमेकांना टच करता येणार आहे. सो हे पर्व खूप म्हणजे खूप खास असणार आहे. सो किती लवकरात लवकर ह्याच्यातले कंटेस्टंट रिव्हील होत आहेत, किती लवकर याची डेट येते हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण वीकेंडच्या वारमध्ये जेव्हा महेश मांजरेकर शाळा घेतात, जेव्हा आपल्या सगळ्यांच्या कमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात, ती जी मजा असते, ते जे सुख असतं ना, ते वेगळंच असतं. आणि त्यांच्या या प्रोमोला प्रेक्षकांनी सुद्धा अतिशय भरभरून आणि प्रेमाचा रिस्पॉन्स दिलेला आहे. सो बिग बॉस मध्ये काहीही बदललेलं नाहीये. वीकेंडचा वार होणार आहे, स्पर्धकांची शाळा घेतली जाणार आहे, महेश मांजरेकर सर चिडणार आहे, ऑडियन्सचे सगळे आपले जे कटू जे ओपिनियन्स हे कंटेस्टंट पर्यंत पोहोचणार आहे. थोडक्यात काय, सगळं काही होणार आहे पण जरा अलग तरीकेचं, जरा वेगळ्या पद्धतीने. आणि मला असं वाटतं एक हायर तडका टाकून हा सगळा प्रकार, हा मालमसाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहे, तुम्ही किती एक्सायटेड आहात मला नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये मला सांगा की काय वाटतं, कधीपासून बिग बॉस सुरू होईल ते. चला, मी आता रजा घेतोय पण बिग बॉसच्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुमच्यासाठी प्लॅन करतोय. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.